भारतातील नंदनवन या नयनरम्य शहरात रोहितच्या आयुष्याला उलथापालथ झाली जेव्हा त्याची मैत्रीण आयशा हिने एका श्रीमंत उद्योगपतीशी लग्न केले. पण दुःखात बुडण्याऐवजी रोहितने एका गोड सुटकेवर अडखळले. शहरातील आयकॉनिक आईस्क्रीम कार्ट, मिठाई मॅजिक, वेलची पिस्ता आणि स्ट्रॉबेरी बाल्सामिक यांसारख्या अनोख्या फ्लेवर्समध्ये गुंतून रंगीबेरंगी कार्टमध्ये तो वारंवार येऊ लागला. जसजसे दिवस जात होते तसतसे रोहितच्या मनातील वेदना कमी होऊ लागल्या. त्याच्या जागी आनंद आणि आश्चर्याची भावना निर्माण झाली. आईस्क्रीमच्या आनंदात तो आयशा आणि त्यांच्या भूतकाळातील आठवणी विसरून गेला. त्याचे मित्र आणि कुटुंबीय त्याच्या बदलामुळे गोंधळले होते, परंतु रोहितला त्याची पर्वा नव्हती. तो त्याच्या नवीन आनंदाचा गोडवा चाखण्यात खूप व्यस्त होता. प्रत्येक शंकू बरोबर त्याचे स्मित विस्तीर्ण होत गेले आणि त्याचे हृदय हलके झाले. एक भयंकर दिवस रोहितने त्याच्या आवडत्या वेलची पिस्ता आईस्क्रीमचा आस्वाद घेत असताना शंकू मधून एक दुष्ट आत्मा बाहेर पडला. शतकानुशतके जुन्या शापाने तेजत झालेल्या दुष्ट आईस्क्रीमच्या भूताने रोहितवर जोरदार किंचाळत हल्ला केला. एका झटक्यात रोहितचे रूपांतर लाल चवदार आईस्क्रीमच्या स्कूपमध्ये झाले आणि ते चिखलाने रस्त्यावर उतरले.